आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत मालवाहू टेम्पोचा अपघात, टेम्पोचे किरकोळ नुकसान, अवजड वाहनांसाठी बसवलेल्या कमानीत अडकला टेम्पो. कोगनोळी येथील मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांसाठी बसवण्यात आलेल्या 7 फुटी कमानीमध्ये मालवाहू टेम्पो अडकून अपघात झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी आहे की कोगनोळी येथून टोल नाका चुकून MH09AQ9510 हा मालवाहू टेम्पो कागलहून निपाणीकडे जात होता. मुख्य रस्त्यावरील बिरदेव मंदिराजवळ अवजड वाहनांसाठी 7 फुटी कमान बसवण्यात आली आहे. या कमानीजवळ आल्यावर चालकाच्या लक्षात ही कमान न आल्याने गाडी पुढे गेली आणि कमानीमध्ये अडकली. त्यामुळे टेम्पोची पुढची दोन्ही चाके अधांतरी झाली होती. यामध्ये टेम्पोचे किरकोळ नुकसान झाले. मुख्य रस्ता बंद झाल्याने दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती. काही वेळाने ट्रकच्या सहाय्याने टेम्पो बाजूला करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.